तुमची आणि माझी माय मराठी ही काळजातली भाषा आहे आणि म्हणून माझ्या मायबोलीला मी अभिवादन करतो. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी मी सर्व मराठी भाषिक प्रेमींना, जगातल्या आणि महाराष्ट्रातल्या नकाशावरच्या सर्व मराठी प्रेमींना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. ज्ञानेश्वराची आणि तुकारामाची मराठी, शेख महम्मद आणि गोरा कुंभार आणि नामदेवाची मराठी, आगरकर आणि आंबेडकरांची मराठी, महात्मा फुले महर्षी शिंदेंची मराठी, हमीद दलवाई आणि फादर दिब्रुटूची मराठी, ही सर्व धर्मांच्या मूल्यात्मक श्रीमंतीनं श्रेष्ठ असणारी मराठी ही सबंध विश्वात्मकता पचवून आणि मानवी मूल्यांच्या सबंध संचिताला पोटामध्ये घेऊन वावरणारी आणि सगळ्यांना कुरवाळणारी, जगाचा नकाशा आपला म्हणणारी मराठी हे मला अभिमानास्पद वाटते. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी मराठी बांधवांना मराठी भाषेच्या विकसीसाठी, समृद्धीसाठी, मराठी संस्कृतीच्या सुरक्षिततेसाठी आणि जगामध्ये मराठी भाषेचा सुगंध पसरून सर्व विश्व मानवता, विश्व धर्म आणि विश्व तत्वज्ञान, विश्व नागरिकत्व, विश्व संस्कृती, विश्व बंधुत्व सन्मानित करण्यासाठी, जगातली शांतता नांदावी यासाठी, युद्ध कायमचे रद्द व्हावेत, युद्ध कायमचे बंद व्हावेत, अण्वस्त्रांच्या स्पर्धा मोडीत निघाव्यात, सर्व प्रयोगशाळा अणुस्फोटापासून मुक्त व्हाव्यात, शस्त्रास्त्रापासून मुक्त व्हाव्यात आणि माणसानं मराठी माणसानं सर्व माणसाशी माणुसकीनं वागावं, माणसाचा गंध माणसाच्या जगात शिल्लक राहावा यासाठी मराठी माणसासह सर्व मानवतेला मी अभिवादन करतो आणि शुभेच्छा देतो. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत. आपण मराठीबद्दल बोलतो आहोत, मराठी सुंदर भाषा आहे यात काही शंका नाही. अनेक वर्षांपासून मराठी भाषा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये वहन करीत आहे. आपल्याला लक्षात असेल की जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी मराठी होती त्या मराठीमध्ये आता अनेक प्रकारची सरमिसळ होत आणि प्रादेशिक भाषांचे प्रवाह देखील त्यामध्ये समाविष्ट होत होत शेवटी आज रोजी ही सुंदर अशी मराठी भाषा एका समृद्ध अशा पातळीवर येऊन पोहोचलेली आहे. तथापि यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी आणि अन्य भाषांचा जरी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला असला तरीसुद्धा मराठी भाषा ही मुळातून स्वतःच्यासाठी स्वयंसिद्ध अशी अतिशय गोड भाषा आहे आणि त्यामुळे अन्य भाषांचे प्रवाह देखील आपल्या पोटामध्ये घेऊन ही अधिकाधिक सबळ समृद्ध अशी होताना आपल्याला दिसते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यांनी ज्यांनी मराठीमध्ये या मराठी साहित्याला समृद्ध केलं त्या अनेकांनी अतिशय गोमटी सुंदर अशी गद्य भाषा आपल्याला दिलेली आहे. उदाहरणार्थ गुणादातार, नाथ माधव इत्यादी जी मंडळी होती ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अतिशय महत्वाचे असे अशा कादंबऱ्या लिहिल्या, त्या रूपांतरित जरी असल्या किंवा अन्य भाषांमधून जरी त्यातून त्यांनी काही प्रेरणा घेतली असली तरी त्याचं जे एकंदर भारतीयत्व त्यांनी केलेलं आहे आणि त्यातून जी मराठी भाषा उपलब्ध होते आपल्याला ती त्या तत्कालीन वातावरणाला जवळची असली तरी आज देखील ती आपल्याला अत्यंत वाचनीय अशी आहे. त्यामुळे या सर्वांचं स्मरण त्या निमित्ताने मी करतो की ज्यांनी ज्यांनी आपल्याला मराठीमध्ये उत्तम असा प्रवाह मराठीमध्ये आणून दिला आणि आजही त्यामुळे मराठी भाषा समृद्ध अशी झालेली आहे. मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. मराठी भाषेवर प्रेम करणारे आपण सगळेजण ही भाषा किती श्रीमंत आहे हे जाणतो. माझे वडील डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी त्यांच्या तुळजाभवानीवरच्या पुस्तकामध्ये जे वर्णन केलेलं आहे शिवाजी राजांचं आणि तुळजाभवानीच्या नात्याचं त्याचा एक लहानसा तुकडा तुमच्या समोर ठेवतीये. प्रत्येक कर्म हे विवेकपूतच हवं, हे विवेकपूत असलं तरच उदात्त उत्तुंग अशा ध्येयाच्या शिखरापर्यंत अत्यंत अवघड वाटा आपण सहज चोखाळू शकतो. हे सत्य शिवप्रभूंच्या भोपेपणातल्या सत्वसामर्थ्यातून जगजगीत स्वरूपात प्रगटलं. हे राज्य श्रीच आहे. या प्रांजळ धारणेतून तिचं भोपेपण स्वीकारणारा हा महामानव त्या धारणेशी कसं इमान राखून राज्यकारभार वाहत होता त्याचं प्रत्यंतर आपल्याला शिवप्रभूंच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगात अनुभवायला मिळेल. मला असं वाटतं की ज्या महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानी, शंभू महादेव, महालक्ष्मी, खंडोबा यासारखी जागती दैवता आहे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांसारखे असंख्य महापुरुष, महानेते, लोकनेते हे जिथे जन्माला आले आहेत आणि येत राहतील त्या महाराष्ट्रात आपण जन्मलो, आपण या भूमीचा वारसा सांगणारे आहोत याचा आनंद आपल्या सर्वांना कायम राहणार आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषेला उत्तुंगतेकडे नेणारं एक शिखर म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. मराठी भाषेची रसिकता, रसाळता आणि मधुरता ही एवढी सुंदर आहे की ज्ञानदेव म्हणाले, मी अमृताला पैजेने जिंकेल अमृताला, अशी मराठीची गोडी आहे. आणि ती गोडी ज्ञानदेवांनी ती गोडी निर्माण केली आणि त्याच गोडीची अनुभूती पुन्हा आपल्याला आली ती कुसुमाग्रजांच्या साहित्यामुळे. मराठी भाषेची उत्तुंगता, मराठी भाषेचं सौंदर्य, मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा, मराठी भाषेचं प्रचंड मोठं शब्द भांडार आणि मराठी भाषेमध्ये निर्माण झालेलं मौखिक आणि ग्रांथिक स्वरूपाचं प्रचंड मोठं साहित्य दालन, हे सगळं मराठीचं वैभव आहे. ही मराठी ज्ञानदेवांच्या अभंगवाणीने किंवा संतांच्या अभंगवाणीने भक्तिरसामध्ये लाहून निघाली. पोवाड्याच्या वीरश्रेणी पुरुषार्थाला जागवते, लावणीच्या शृंगाराने रसिकांना मोहित करते, तर कथा कादंबरी आणि कवितेच्या लालित्यानं खऱ्या अर्थाने बहार आणते आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नवरसी भरवी सागरू, करी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाचे खाणी. नवरसांचे सागर भरवी, साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी, विवेकवल्लीची लावणी करी, विश्वैक धाम्याचा प्रसाद चंद्रमा, असं पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्व घेऊन मराठी भाषा अखंडपणे वाहते आहे. या मा मराठीच्या या माय गंगेला माझे विनम्र अभिवादन. मराठी भाषा दिनानिमित्त मी आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला कल्पना आहे की मराठी ही आपली जी भाषा आहे, या भाषेविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात प्रेम आहे, त्या मराठीला अभिजात मराठीचा दर्जा मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणावर आपलं शासन प्रयत्न करत आहे. या निमित्ताने मराठीविषयीचा बराच अभ्यास, बरंच चिंतन, बराच लोकपातळीवरची चर्चा ही पुढे आलेली आहे. आता या आजच्या दिनाच्या निमित्ताने मी आपल्यासमोर एका खूप मोठ्या कवींच्या ओळी ठेवणार आहे आणि त्या ओळीच आज सादर करण्याचं एक विशेष औचित्य आहे. ते औचित्य असं आहे की कवी माधव जुलियन यांनी मराठी भाषेविषयीची जी कविता केली ती बरोबर 100 वर्षापूर्वीची म्हणजे 1922 मधली आहे. या कवितेतल्या 4 ओळी या निमित्ताने मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. माधव जुलियनांनी या कवितेत असं म्हटलेलं आहे, मराठी असे आमची माय बोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू, पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू, हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र रुन मंदिरी, जगन्मान्यता हीच अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी. तेव्हा आपल्या मराठीला वैभवाच्या शिरी बसवा, तिला अभिजात भाषा दर्जा मिळावा आणि जगभर तिला मान्यता मिळावी, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा आजच्या या दिनाच्या निमित्त आपण घेऊ. पुन्हा एकदा माझ्या वतीने आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.